गीता सुधाकर खारे फाउंडेशंस गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल। एडमिशन ओपन फॉर एकेडमिक सेशन 2022-2023। इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश, सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश। योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन, टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ। कॉन्टैक्ट 9673637551, 7507896025। एड्रेस एट खंडपे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड। नमस्कार, मी नेत्रा हजारे, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। एमआयडीसीच्या भूसंपादनाचे खोटे संमतीपत्र बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार जयंत पाटील यांची मागणी। माणगावमध्ये मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल विरोधात मुकमोर्चा। वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसवले, पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचा पुढाकार। वटपौर्णिमा उत्साहात साजरी, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल न करण्याचे आवाहन। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी। माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून मोहनवाडीत गटार बांधकामाला प्रारंभ। रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस, पेरणीच्या कामांना वेग। रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन अद्ययावत वाहने दाखल। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन। नुपूर शर्माला अटक करा, संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन। आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आष्टीत आमसभा। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमनसेळा, खारघाट या गावातील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत। या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून भूसंपादनाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांचे खोटे संमतीपत्र बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील पेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमनसेळा, खारघाट या गावातील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत। या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। गंभीर आहे, मी हाऊस मध्ये बोलणार आहे, मी बोलणार आहे, हे तुम्हाला मी सांगतो, होणार नाहीये, हे गंभीर आहे। म्हणजे लोक शेतकरी देताना खोट्या सह्या करून संमती दिली म्हणून दाखवतात, बाकीवर चर्चा कशाला करायची, ती कुठली चर्चा आपल्याला? आणि कोण इन्स्पेक्टर घेत नाही? मी केलेली तक्रार, आम्ही दिलेली तक्रार कोण इन्स्पेक्टर घेत नाही? व्हेरीफाय केली का? नाही, हे कोणी संमती दिली त्याचा रेकॉर्ड सगळं निरेश काढा, काढा रेकॉर्ड, आपल्याला जायचं आहे, आपण करू नाहीच्या, इथेच थांबवणं, इथेच 5-6 महिने जातील या एका प्रकरणात। तुम्ही लाईटले घेतले, मला लाईटले घेतले, अरे प्रशासन काय, आम्ही ठप्प झालो आणि आम्ही शंड झालो, आम्ही शंड झालो, अशी परिस्थिती आहे ना, आम्हाला वाटायला लागलं काय आम्ही जिवंत होत की नाही जिल्ह्यामध्ये। यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, सदस्य प्रभाकर पाटील, डीबी पाटील, माजी सदस्य संजय जांभळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, अरुण शिवकर, काशीनाथ म्हात्रे, निलेश म्हात्रे, सुनील कोठेकर आदीसह शेतकरी उपस्थित होते। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बीजेपी प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी वक्तव्य करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे मोरबा रोड स्टेट बँक ते तहसील कार्यालय माणगाव असा मुकमोर्चा काढण्यात आला। तहसीलदार प्रियंका अहिरे कांबळे यांना नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटकेसाठी निवेदन देण्यात आले। या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीत आणि शांततेत पार पडला। यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रसाद गोरेगावकर, संवाद मराठी लाईव्ह, माणगाव। नावंडे स्टॉप आणि केळवली स्टेशन या वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक न टाकल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत होते, त्यामुळे येथे गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंगची मागणी जगदीश आगिवले यांनी निवेदनाद्वारे केली होती।
या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या पुढाकाराने गतिरोधक बसवण्यात आले आहेत. विद्यार्थी महिला वर्ग चाकरमानी या रस्त्याचा उपयोग करतात, परंतु सतत वर्दळ असणाऱ्या केळवली स्टेशन स्टॉप रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार आणि अपघाताला आळा बसवण्यासाठी केळवली स्टेशनवरील रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश आगिवले यांनी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन केली होती. या ठिकाणी गतिरोधक व्हावे अशी मागणी असताना ग्रामस्थांच्या वतीने भाजपाचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जगदीश आगिवले यांच्या निवेदनपत्रावर आम्ही खलापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं होतं. या मागणी दखल घेत खलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते साहेबांनी दखल घेत याबाबत TNT इन्फ्रास्ट्रक्चरला या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. तर या मागणीची दखल घेत TNT इन्फ्रास्ट्रक्चरनं या ठिकाणी गतिरोधक टाकले आहे, त्यामुळे आम्ही सर्वप्रथम अनिल विभूते साहेबांच्या कामगिरीचं कौतुक करत आहे. तर याबाबत TNT इन्फ्रास्ट्रक्चरचेही आम्ही कौतुक करत आहोत. आता या गतिरोधकमुळे या ठिकाणी अपघाताला आला बसणार आहे, त्यामुळे सर्वांचं आम्ही आभार मानत आहोत. या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी संबंधित विभागाला गतिरोधक टाकण्याचे आदेश दिले होते. 14 जूनला संबंधित विभागाने गतिरोधक बसवल्याने ग्रामस्थांसह वाहन चालक आणि प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून सर्वांनी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. समाधान दिसले. संवाद मराठीला खालापूर. वटपौर्णिमा हा सण देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपले सर्व सण आणि उत्सव निसर्ग रक्षणासाठी जोडलेले असून त्यानिमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गातील प्रत्येक सजीव घटकाचे पूजन किंवा रक्षण केले जाते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल करू नये असे आवाहन पर्यावरण प्रेमी पाटील आणि चौधरी कुटुंबातील महिलांनी केले आहे. बारवई गावातील अपर्णा पाटील, मीनाक्षी पाटील, अनिता पाटील, अंजना पाटील, विठा चौधरी, जान्हवी पाटील, मनीषा पाटील, उज्ज्वला पाटील, नेत्राली चौधरी यांनी वटवृक्षाचे पूजन केले. यानंतर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाइव, रसायनी. नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर आणि जिल्हा परिषद CEO वर्षा ठाकूर यांनी वडाचे झाड लावून झाडाविषयी महत्व सांगितले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन विकत घेऊन रुग्णांना उपचार द्यावे लागले. झाडे नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता उद्भवली. येणाऱ्या काळात प्रत्येकाने एक झाड लावून ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गंगासागर पंडित, संवाद मराठी लाइव, नांदेड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12 72-76-47-38-54. पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी नगरसेवक पदाच्या कालावधीत विकासाची गंगा आणत 2-3 कोटीचा निधी उपलब्ध करत विकास कामे केली आहेत. मोहनवाडीतील वाढती लोकवस्ती लक्षात घेत सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधणीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत निधीची तरतूद नगरसेवक पदाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच केली होती. मंगळवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. किशोर पानसरे प्रतिनिधित्व करत असतानाच समाज मंदिरे, खुल्या व्यायामशाळा, शौचालय, फुटपाथ, गटारे, विद्युत व्यवस्था, आदिवासीवाडीत बिरसा मुंडा नावाने समाज मंदिर उभारले आहे. मोहनवाडी आणि सिद्धार्थनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम मार्गस्थ असून जवळपास 2-3 कोटीचा निधी उपलब्ध करत दर्जेदार विकास कामे करणारा शहरातील एकमेव नगरसेवक असल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. संदीप पोवाड, संवाद मराठी लाइव, खोपोली. भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात भात पीक जिल्ह्यात घेतले जाते. जून महिन्यात भात पेरणीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त असतो. यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज वर्तवला असताना प्रत्यक्षात मान्सूनने शेतकऱ्यांना चांगलीच प्रतीक्षा करायला लावली आहे. गेले 2 दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी भात पेरणीच्या कामांना वेग आला असून भात पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत करून
काही ठिकाणी यंत्राद्वारे तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जात आहे. मिथुन वैद्य, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3,71,38,000 निधी उपलब्ध झाला असून 42 वाहने दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 3,71,38,000 निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये 22 मोटारसायकल आणि 20 चारचाकी अशी 42 वाहने दाखल झाली आहेत. या नवीन वाहनांचा वापर गुन्हे नियंत्रण, जनतेची मदत आणि सुरक्षेसाठी होईल. पोलीस दलाच्या कामकाजाला या अद्ययावत आणि सुसज्ज वाहनांमुळे गती मिळेल असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यासाठी डीपीडीसी करून 19 फोर व्हीलर आणि 22 टू व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत. या गाड्यामुळे मोबिलिटीसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि घटनास्थळी तुरंत पोहोचण्यासाठी अत्यंत फायदा होणार आहे. यामुळे गुन्हे नियंत्रण करण्यासाठी, त्याचबरोबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी तुरंत घटनास्थळी पोहोचण्यासाठी याचा अत्यंत फायदा होणार आहे आणि रायगड जिल्हा पोलीस दलाचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतं. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, गुन्हे अन्वेषण प्रभारी निरीक्षक दयानंद गावडे आदींसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि नातेवाईक यांना मिष्टान्न भोजन तसेच फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाला शहराध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष वैभव वेळापुरे, भरत रावळ, प्रशांत सोडमिसे, अझर शेख, शाखाध्यक्ष अविनाश भोसले, सागर पवार, विभाग अध्यक्ष गणेश पवार, सागर माने, महिला शहराध्यक्ष वैशाली क्षीरसागर, तेजश्री राजे, सुमन गायकवाड, अरुणा ढाणे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवावे आणि त्यांच्यावर UAPA, NSA सारखे गुन्हे दाखल करावे यासाठी मिरजेत संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. भविष्यात कोणीही पैगंबरांबद्दल आणि इतर धर्मीय महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्यास त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे. नुपूर शर्मांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी मिरजेत संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शकील पीरजादे, जैलाब शेख, माजिद मुतवली, महबूब अली मनेर, अरकान बेग, इस्माईल निपाणीकर, युनुस चाबुकसवार, जहीर मुजावर, प्रमोद इनामदार, जावेद मनेर, मसूद भाडी, मौलाना इरशाद आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. जे नपूर शर्माने मूर्खपणा केलेला आहे आणि या मूर्खपणाच्या वक्तव्यामुळे पूर्ण राष्ट्राचं जगासमोर नामुष्की झालेली आहे. नपूर शर्माने जे काही बोलत ते त्याच्या पक्षाचं आणि त्याचं वैयक्तिक मत होतं आणि यासाठी भारताच्या राजदूताला जगासमोर माफी मागावी लागली. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यावर शासनाने कडक कारवाई करावी यासाठी मिरज शहर संविधान बचाव कृती समितीने आज प्रांत साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या मूर्खपणाच्या वक्तव्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन या निमित्ताने एक कायदा बनावा आणि या कायद्याच्या अंतर्गातून देशातल्या सर्व अल्पसंख्याकांना संरक्षण मिळावे आणि इथून पुढे पण असं मूर्खपणाचं वक्तव्य ज्यांनी करतील, ज्यांच्या भावना दुखवतील त्यांच्यावर तीव्र कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही समितीतर्फे करत आहे. आणि या शांतताप्रिय मार्गाने जे आंदोलन केलेलं आहे याची जर दखल शासनाने घेतली नाही तर याचा पुढील आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचा नुपूर शर्माच्या घरासमोर करू असं आम्ही आवाहन करत. तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. आयटक संलग्न तालुका शाखा आष्टी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने 13 जूनला पंचायत समिती सभागृहात वार्षिक आमसभा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे यांनी केले आहे. कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात काम उत्तम असल्यामुळे सेविकांचा गौरव जिल्हा पातळीवरून करण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आमसभा घेऊन त्यात स्थानिक प्रशासनाला बोलवून चर्चा करून प्रश्न सोडवणारी आयटक ही पहिली संघटना असल्याचे मेसरे यांनी सांगितले. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.